या व्हिडिओने आपण शिकूया आतापर्यंत आपण शिकलो आहोत की समीकरण म्हणजे इक्वेशन हे चलासाठी म्हणजे व्हेरिएबलचे एक प्रतिबंध असते याच्या डाव्या बाजूची एल एच एस आणि उजव्या बाजूची आर एच एस किंमत समान असते म्हणून बरोबरचे म्हणजे इक्वल चिन्ह वापरतात प्रत्येक समीकरणास एक उकल म्हणजे सोल्युशन असते ज्यामुळे समीकरणाचे समाधान होते काही उदाहरणांनी आपण हे समजून घेतले आता यासंबंधी असलेले काही गैरसमज दूर करूया समीकरणाशी संबंधित गैरसमज गैरसमज एक बरोबर म्हणजे इक्वल चिन्हाचा उपयोग कशासाठी केला जातो गणिती क्रियांचा म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन परिणाम दाखवण्यासाठी समानता म्हणजेच इक्वी संबंध म्हणजे रिलेशन दाखवण्यासाठी लहान लहानमध्ये अशी धारणा होती की बरोबरचे चिन्ह हे नेहमी गणिती क्रियांचा म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशनचा परिणाम म्हणजे रिझल्ट दाखवण्यासाठी करतात जसे एक्स अधिक दोन बरोबर तीन यावरून कळतं की एक्स व दोन यांची बेरीज तीन आहे पण खरा अर्थ असा आहे की एक्स व दोन यांच्या बेर्जेची किंमत समानतेच्या उजव्या बाजूला असलेल्या संख्या तीन इतकी आहे गैरसमज दोन समीकरण एक्स अधिक दोन बरोबर तीन ह्यात एक्स अधिक दोन आणि तीन काय दाखवतात एक्स अधिक दोन हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर तीन आहे एक्स अधिक दोन ही समीकरणाची डावी बाजू आहे आणि तीन ही समीकरणाची उजवी बाजू बऱ्याच वेळा एक गैरसमज असतो की गणिती प्रश्न बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूस लिहिला जातो आणि त्याचे उत्तर उजव्या बाजूस या गैरसमजामुळे एक्स अधिक दोन हा प्रश्न आणि तीन ही त्याची उकल असं उत्तर दिलं जातं वास्तविक पाहता एक्स अधिक दोन हे समीकरणाची डावी बाजू आहे तर तीन ही समीकरणाची उजवी बाजू आहे गैरसमज तीन समीकरणात चल असलेली राशी कोणत्या बाजूला लिहिली जाते डाव्या बाजूत उजव्या बाजूत कोणत्याही बाजूत समीकरणांमध्ये चल असलेली राशी डाव्या बाजूत ठेवण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की ती उजव्या बाजूत असली की चूक वाटते वास्तविक पाहता अशी राशी समीकरणाच्या कोणत्याही बाजूत असू शकते अशी आशा वाटते की यावरून समीकरणासंबंधित काही गैरसमज दूर झाले असतील